आणि रशिया आणि युक्रेन युद्धाबाबतीत संपूर्ण जगाला उत्सुकता आहे तिथे नेमकं काय घडत असेल युक्रेनमध्ये जे घडत आहे त्यातलं किती वास्तव समोर येत असेल नेमकं काय का आहे युक्रेन आणि रशियाचं सामर्थ्य याबाबतीत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून काम केलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला आहे आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे सर आहेत जे मिलिटरी ॲडवायझर राहिलेले आहेत तर नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएटचे युक्रेन आणि रशियामध्ये जो संघर्ष सुरू आहे या संघर्षामध्ये जग नक्की आत्ता जी परिस्थिती अनुभवत आहे त्यामध्ये भारत कुठे उभा आहे कुठं असायला हवं भारताचं स्थान या सगळ्या बाबींबाबत आपण सरांशी बोलणार आहोत सर पहिल्यांदा आत्ता जे काही आपण त्या ठिकाणी परिस्थिती आहे हे अनुभवतो आहोत तर आ, खरंच त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते आहे का आ, मंदार असं आहे हे कोणत्याही लढाईच्या परिस्थितीत कधी अक्युरेट इन्फॉर्मेशन कधीच बाहेर येत नसते आणि जे दोन्ही देश लढत असतात ते एन्श्युअर करतात की त्याच्यात प्रोपोगंडाचं एक खूप मोठी एक मात्र असते तो पण एक लढाईचा भाग आहे Uh, जर समजा मी आज युक्रेनच्या लोकांना विचारलं की हे जे आलं आहे हे खरं आहे का ते म्हणतील जे आमचं आलं आहे ते खरं आहे अँड रशियाचं जे आलेलं आहे ते खरं नाही आहे अँड सेम थिंग विल हॅपन ऑन दी अदर साईड नवीन ज्या लढाया आहेत त्याच्यात एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये सायकोलॉजिकल ऑपरेशन प्रोपोगँडा लिगल वॉरफेअर हे सगळे येतं आजची परिस्थिती जी आहे त्याला एक जितके डिफेन्स स्टडीज अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे जे स्ट स्टुडंट्स आणि एक्सपर्ट्स असतात या परिस्थितीला ते म्हणतात फॉग ऑफ वॉर म्हणजे त्याच्यात फॉग आहे तुम्हाला क्लिअर काही दिसत नाही मग तुमची इन्फॉर्मेशन कितपत खरी आहे ते पहिले त्याला ॲनालाइज करणं आवश्यक आहे मगच तुम्ही असेसमेंट्स करू शकतात सर मग आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत म्हणून एक कोणती बाजू निवडावी की तटस्थ राहावं याबद्दल खूप अशी चर्चा सुरू आहे आपण युक्रेनवरती जो हल्ला झाला त्याचा थेट निषेध ही केलेला नाहीये तर याबाबत सर आपण काय म्हणाल आपलं जे नेहरूंपासून जे धोरण चालत आलं अलिप्ततावादाचं तर तेच या ठिकाणी देखील आपण पुढ पुढं सुरू ठेवायला हवं काय नक्की असायला हवं आपलं धोरण आजकाल जे प्रत्येक देश स्वतःसाठी ठरवते त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी म्हणजे स्ट्रॅटेजिक रिझन्ससाठी मी इंडिपेंडेंटली प्रत्येक इन्सिडेंटला घेईन तसे आधी वर्ल्ड वॉरच्या वेळेलाही असं म्हटलं जायचं देर आर नो परमनंट फ्रेंड्स ऑर एनिमीज देर आर ओनली परमनंट नॅशनल इंटरेस्ट जगातल्या जितकेही राजकारणातल्या घडीमोडी होतात जे गोष्टी होतात त्याच्यात तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी एकदा या कॅम्पमध्ये जाऊन बसलो तर मी त्याच्यातच बसेन पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट आज यू एन सेक्युरिटी काउन्सिलच्या जे दहा नॉन परमनंट मेंबर आहेत त्याच्यात भारत आहे भारताची जी एक पोझिशन आहे त्याच्यात जर आपण काही ओपनली कोणासाठी म्हटलं oh. तर मग आपलं जे निर्णय तिथे घेतला जाईल यु एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उद्भवेल आणि oh. त्याच्यावर जर प्रश्नचिन्ह झाला तर तो काही एका इन्सिडेंटमुळे नाही होणार मग हियर आफ्टर फ्युचरमध्ये हेच म्हटलं जाईल oh. की इंडिया ऑलवेज टेक साइड्स पण युद्धाचा काय निकाल लागणार आहे आणि मग त्यानंतर आपल्यावर काय परिणाम होणार आहे आपली आजची परिस्थिती काय आहे आपलं डिपेंडन्स मिलिटरी हार्डवेअरमध्ये टँक्स कुठून येतात टँक्सचे इंजिन कुठून येतात हेलिकॉप्टरचे इंजिन्स कुठून येतात विमान कुठून येतात आपलं जसं ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ए एन थर्टी टूज आपण म्हणतो अँटेनो एअरक्राफ्टची जी फॅक्टरी आहे ती युक्रेनमध्ये आहे टँकचे जे इंजि इंजिन्स आहेत बरेचसे तुम्हाला एक आश्चर्य वाटेल युक्रेन आणि रशियामध्ये ही जी लढाई चालू आहे हे दोन्ही देश आपसात खूप कोलॅबरेशन करायचे इंजिन एक बनवायचं आणि विमान किंवा रणगाडा तो दुसरा बनवायचा आता जी लढाई चालू आहे त्याच्यात चा, तुम्हाला हे बघायला पाहिजे की रशियाने जेव्हा एअर स्ट्राइक्स केले तर कशावर केले युक्रेनच्या डिफेन्स इंडस्ट्रीवर केलेले आहेत तर इकॉनॉमिक पॉवर तो डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतोय की जर हे इंजिन फॅक्टरीज हो ह्या बंद झाल्या तर मग पूर्ण माझं मोनोपली होईल तर ह्या सगळ्या परिस्थितीत आपलं काय आपल्याला इंजिन्स त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत युक्रेन देईल किंवा रशिया देईल आपल्याला दोघांकडनं घ्यायचे आजची परिस्थिती अशी आहे एव्हिएशन इंजिन्स सबमरीनचे इंजिन्स जहाजांचे इंजिन्स आपल्याकडे नाहीत बनत तर आपलं डिपेंडन्स आहे आपलं डिपेंडन्स असताना आपण एक पर्टिक्युलर मॉरेलिस्टिक स्टँड घेऊन फ्युचर सिक्युरिटी प्रॉब्लेम स्वतःसाठी क्रिएट करणं मला नाही वाटत हे प्रॅक्टिकल नेटोच्या माध्यमातून रशियाला घेरण्याचा प्रयत्न झालेला आहे युक्रेनला पुढं करून का ही परिस्थिती ओढवली आज जेव्हा दोन महायुद्ध झाले होते विश्वयुद्ध झाले होते त्याच्यात अमेरिका आणि रशिया तर एका बाजूला होते ना ते तर सोबत लढत होते जर्मनीच्या विरुद्ध लढत होते मग अशी काय परिस्थिती झाली त्यानंतर जेव्हा काही पी स्टॉक झाले त्याच्यात लक्षात आलं की लढाईपर्यंत ते सोबत होते त्यानंतर कोल्ड वॉर सुरू झाला तो कोल्ड वॉर संपला एटी नाईन आणि नाईन्टी वनपर्यंत यु एस एस आर तुटला यु एस एस आर तुटून जे वेगळेवेगळे त्याचे भाग झाले त्याच्यातले सगळ्यात मोठा जो भूभाग होता तो रशियाकडे आणि नंबर दोन युक्रेन आणि या परिस्थितीत मला असं दिसते आहे की अमेरिका जर तिथे बांधल्या गेला युक्रेनच्या साईडला तर चायनाला जास्त फ्रीडम ऑफ ॲक्शन मिळतो पॅसिफिकमध्ये साऊथ चायना सीमध्ये तर म्हणून हे सगळं गेम फायनली चायनाच्या फेवरमध्ये जाणार आहे आणि चायना त्याला खूप व्यवस्थित आपलं जसं चेस आपण खेळतो किंवा चौसर जसं खेळतो तसं त्याचं खेळणं चालू आहे सर याचा आता जगावरती जो काही परिणाम होईल तो होईल भारतावरती काय परिणाम होऊ शकतो म्हणजे पहिली गोष्ट तर तेलाचे दर मग ते आपलं क्रूड ऑइल असेल किंवा खाद्य तेल असेल याच्या किमती वाढल्या जातील असं जे बोललं जातं आहे आणि वाढतीलही त्या परंतु एकूण आपल्या म्हणजे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील थे याचा जगावरती आणि भारतावरती काय परिणाम होईल अमेरिकेच्या बाजूने जे देश आहेत त्यांचा एक गट आणि आपण आत्ता म्हणतो आहे यांचा एक गट तर काय नक्की परिस्थिती येऊ शकते बरेच वर्ष झाले जेव्हा पेट्रोलियममुळे पूर्ण जगातलं जितकं इक्वेशन्स होते चे। ते ठरायचे हे जे टर्म आहे पेट्रोल डॉलर पेट्रोल कोण काढते आणि डॉलर त्याला लिंक केलेलं आहे कोणाचं तर ह्या सगळ्या गोष्टी आधी होत होत्या आता मागच्या काही दिवसापासून जेव्हा सगळ्यांना लक्षात आलं की मी जर पेट्रोलियमच्या बेसिसवरच जिओ पॉलिटिक्स ठरणार आहे तर हे योग्य नाही आहे बरं दोन हजार वर्ष दोन हजारपासून चायनानी रिन्युएबल एनर्जीवर खूप भर दिला खूप जोर दिला त्याच्यावर बाकी देशांनी का नाही दिलं कारण बाकी सगळे देश आपले पेट्रोलियम वापरूनच खुश होते भारतही तसंच होता पण मागच्या जवळपास चार पाच सहा वर्षापासून आपण सुद्धा रिन्युएबल एनर्जीवर खूप भर दिलेला आहे जर असं पेट्रोलियमचे प्राइसेस वर खाली जात गेले आहे तर कोणताही देश सिक्युरी नाही राहणार आणि डेव्हलप नाही होणार सरकार एकटी सरकार काहीच करू शकत नाही आपल्याला सगळ्यांना हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्शन वर डिपेंडेंस कमी करावं लागेल तर रिन्युएबल एनर्जी सोलर आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत बायोफ्यूल आहे आपल्या शेतीत आपली इतकी चांगली शेती आहे त्याच्यात आपण बायोफ्यूल करायला पाहिजे आपले जे मंत्री आहेत नितीन गडकरी कितीदा ते बोलतात की आपल्याला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे त्याशिवाय रोड्स आपले रोड चांगले व्हायला पाहिजेत मेट्रोज बनायला पाहिजेत एअरपोर्ट्स व्हायला पाहिजेत इंडियन एअरफोर्सने एक डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं आजपासून मला वाटतं चार एक वर्षापूर्वी ज्याच्यात बायोफ्युअल वर ट्रान्सपोर्ट एअर गेलेलं आहे इमिजिएटली काय करायला पाहिजे इज टू स्टार्ट दॅट अँड विथ अ लॉट ऑफ स्पीड आपल्याला खूप स्पीड घ्यायला पाहिजे चर्चा कमी काम जास्त आणि लवकरात लवकर आणि कमी खर्चात बर बर। आपला देश सगळं काही करू शकतो जर आपण चर्चा कमी केली आपण ऍक्शन जास्त घेतलं आणि जेही टेक्नॉलॉजी आपण आणू mm -hmm. ते अफोर्डेबल व्हायला पाहिजे वर्ल्ड प्राईसवर असायला पाहिजे आणि आपल्या आप सामान्य व्यक्तीला ते अफोर्ड व्हायला पाहिजे आणि आपण एक्सपोर्ट करायला पाहिजे गोष्टींचा एकंदरीत विचार करून आढावा घेऊनच भारताला देखील इथून पुढे आपली भूमिका जागतिक स्तरावरती वठवावी लागणार आहे त्या ठिकाणी निभवावी लागणार आहे कॅमेरामन अमोल गवळे समनदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट